मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग एकोणपन्नास प्रकरण बारा मी कोण आहे जे रम्य आहे नि जे भव्य आहे त्याचे दर्शन खेडे गावातच घडते पावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे त्याची कृपा नदीच्या रूपाने तुमच्या घराजवळून वाहत असते शिवारामधल्या शेतात डोलणाऱ्या पिकांवरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रतिक्षणी क्षणी घेऊन येतो जेथे नदी नाही आणि शेते नाहीत ते का माणसांना राहण्याचे ठिकाण असते शहरात नदीचे आणि जीवनाचे गटार झालेले असते चाळीमध्ये आणि नळावर जीवन कसे भेटणार नळ सोयीस्कर असतील पण त्यातून जीवन वाहत नाही पाणी वाहते जीवन फक्त झऱ्यांतून आणि नद्यांतूनच वाहते म्हणून शहरी जीवनात चैतन्य नसते स्फूर्ती नसते दारासमोरचा पेट्रोल पंप आणि चहाचे दुकान बघून कशी स्फूर्ती येणार सात मजल्यांच्या इमारती आणि गिरण्यांची उंच उंच धुराडी ध्येयवाद कसा जागृत करणार माणसांच्या शरीरांना हलावयाला जिथे जागा नाही तेथे त्यांची मने कशी भराऱ्या मारणार जिथे अंगाला वारा झोंबत नाही आणि डोळ्यांना आभाळ दिसत नाही तिथे अंतरात्म्यातला विस्तव कसा प्रज्वलित होणार खे खेडे गावात सकाळी उठले की डोंगराची उंच शिखर पहिल्याने दृष्टीस पडते ते माणसाच्या पौरुषाला आव्हान देते नदीच्या थंडगार आणि वाहत्या पाण्यात आंघोळ करताना चैतन्य रसात डुबल्यासारखे वाटते आणि शरीरातला कनन कण कन खडबडून जागा होतो उन्हातान्णाच्या भट्टीत शरीर भाजून निघाल्याखेरीज का त्यातला पुरुषोत्तम कधी प्रकट होईल शहरात राहावायला आलो तरी निसर्गाची संगत मी सोडलेली नाही मुंबईत समुद्र हा माझा सोबती आहे त्याच्या लाटांची अहोरात्र चाललेली मरमर हे माझ्या जीवनातले पार्श्वसंगीत आहे भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर माझ्या मनोवृत्ती अक्षय नाचत असतात किनाऱ्यावरच्या उंच उंच माडांच्या आणि उन् नारळीच्या झाडांप्रमाणे मीही वाऱ्याच्या सोसाट्यामध्ये धुंद होऊन अष्टोप्रहर डुलत असतो पहाटेच्या वेळी अंगावर लाटांचे तुषार झेलीत ओल्या आणि भुसभुशीत वाळू वाळूवर अनवानी पावलांनी चालण्यात केवढे काव्य आहे पण पुष्कळ लोक पायात बूट घालून सारे अंग लोकरी कापडात पॅक करून समुद्रावर हिंडायला येतात मी त्यांना म्हणतो अरे परमेश्वराचे तीर्थ उडू द्या थोडे अंगावर त्याचा श्वास शिरू द्या तुमच्या नाकातोंडात निसर्गाच्या देवळातही बाहेर जोडे ठेवून शिरायचे असते पण कोण ऐकतोय निसर्गाला कोणी संधीच देत नाही समुद्र म्हणजे त्यांना शत्रू वाटतो अंगात चिलखते घालून त्याला भेटायला येतात मुंबईच्या सागराप्रमाणे खंड्याळाचा डोंगरही माझा मित्र आहे मी बारक्यासारख्या लोकांशी मैत्री करीतच नाही ह्या डोंगरावर माझे एक घर आहे पुष्कळदा मी तिथे राहतो माझे सारे लेखन मी तिथेच करतो मला काही योग येत नाही पण खंडाळ्याला गेलो की ताबडतोब माझी समाधी लागते माणसांचे जग मी पार विसरून जातो उंच उंच डोंगरावर निळे निळेभोर आभाळ बसलेले असते तासान तास मी त्याच्याशी गोष्टी करीत असतो आभाळाच्या कापसात बुबुळे गुंडाळून ठेवली म्हणजे उघड्या डोळ्यांनी झोपल्यासारखे वाटते झाडा झुडपांच्या आणि झऱ्यांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो हे कळत नाही झाडांना हलता येत नाही बोलता येत नाही ती एकाच जागेवर उभी असतात पण त्यांच्या जगात नेहमी काही ना काही उलाढाली चाललेल्या असतात जुन्या झाडांची पाने गळत असतात नवीन नवीन पाने फुटत असतात काहींना फुले येतात तर काहींना मोहर येतो झुडपांवर तुरे डोलत असतात वेलींवर कळ्या हसत असतात हिरव्या सृष्टीतल्या ह्या लहान मोठ्या रहिवाशांना स्वस्तपणा कसा तो माहीत नसतो उन्हाळ्यात वाऱ्यांच्या झुडकांशी ते थट्टामस्करी करीत असतात तर पावसाळ्यात मुसळधार पावसाशी त्यांची दंगामस्ती चाललेली असते आणि हिवाळ्यात धुक्याची दुलई अंगावर ओढून आतल्या आत ते काहीतरी गडबड करीतच असतात खंडाळ्याला असलो म्हणजे अगदी झुंजू मंजू व्हायच्या आत मी उठतो बाहेर येऊन पहावे तर डोंगरावरची सर्व हिरवी मंडळी केव्हापासूनच जागी झालेली असते अन पाखरांच्या बरोबर वटवट करीत बसलेली असते मोठमोठी झाडे पहाटेच्या वेळी लहान लहान पाखरांबरोबर कसल्या गप्पा करीत बसतात कुणास ठाऊक चिमुरड्या वेलीनी छोटी छोटी झुडपे पण ती देखील चांगली उठून बसलेली असतात मी त्यांना म्हणतो अरे निजा इतक्या सकाळी रे कशाला उठलात पण ती माझे थोडेच ऐकतात वेली मला म्हणतात ह्या बघा आम्हाला कशा कळ्या आल्या आहेत रोपटी म्हणतात हे पहा आम्हाला कसे कोंब फुटले आहेत हातात झारी घेऊन मी त्यांना पाणी घालू लागतो तेव्हा अंग घुसळून अशी काही ती हसतात अन् डोलतात म्हणता जशा काही त्यांना गुदगुल्याच मी करतो आहे तासचे तास मी वेलीशी अन् झुडपांशी असा खेळत बसतो झाडा धुडपांचीनी पाखरांची सोबत तुकोबांनाही फार आवडत होती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा क्रीडाकरी कमंडलू देह उपचारा जानवितो वारा अवसरू हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊ रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्लींच्या आणि वनचरांच्या सहवासात एकांत वासाला रुची येते हे तर खरेच पण माणसांच्या संगतीमुळे त्यांचे गुणदोष आपल्या अंगाला चिकटण्याचे जे भय असते त्याचा तिथे मागमूसही नसतो आकाशाच्या मंडपात पृथ्वीच्या आसनावर मांडी घालून आपणच आपल्या मनाशी संवाद करीत आणि वाद घालीत बसणे हीच माझी तरी निदान ब्रह्मानंदाची कल्पना आहे दिवसचे दिवस मी खंडाळ्याला एकटा असतो एकांतवासाचा मनसोक्त आनंद मला तिथे लुटावायला मिळतो आणि वाङवयाच्या भोजनाने तर त्या आनंदाची रुची अधिकच वाढते झाडे पुस्तके आणि मी असा आमचा सुंदर मेळ बसतो सारखे वाचावयाचे अन स्वतःशी संवाद करावयाचा वा त्या आनंदापुढे जगाची काय परवा या इथे तरुतळी सुरई एक सुरेची खावया भाकरी आणि वही कवितेची ही उमर खयामची आनंदाची कल्पना आहे पण गर्द झाडांच्या सावलीत फुलांच्या आणि पुस्तकांच्या ढिगात धुंद होऊन पडणे हे माझ्या जीवनाचे स्वप्न आहे निसर्गा इतकेच मला वाङ्मयाचे वेड आहे जीवनाच्या आनंदामधून ते निर्माण झाले आहे वाङ्मयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही वाङ्मय म्हणजे जीवनातला मधू जीवनात सर्वत्र मधू भरलेला आहे विषही आहे पण मधमाशांप्रमाणे वाङ्मयकार उत्तम मधूच गोळा करतात वाङ्मय म्हणजे मधाचे पोळे कोळ्यांचे जाळे नव्हे मधाच्या पोळ्यापेक्षा पोळ्यांचे जाळे दिसते सुंदर त्याचे धागे किती नाजूक रचना किती कलात्मक पण माशांना मारण्याचा तो फास आहे दुसरे काय त्या जाळ्यात अडकणे म्हणजे मरण मधाच्या पोळ्यात कला नसते असे नाही त्याच्या रचनेत केवढे कौशल्य असते पण पोळ्यातल्या कलेला महत्त्व नाही मधाला महत्त्व मध म्हणजे जीवन जो तो पितो तो जिवंत होतो वाङ्मयात शब्दांना महत्त्व नाही कलेला नाही तंत्राला नाही त्यात मधू आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे सोनियाचा कळस माझी भरला सुरारस मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ भांड्याला किंमत नाही त्यात काय भरले आहे ह्याला किंमत आहे विनोबा म्हणतात ज्याने चित्ताची शुद्धी केली ते वाङ्मय वाङ्मयाने जीवनात माधुरी उत्पन्न झाली पाहिजे हर्ष निर्माण केला पाहिजे नवीन दृष्टी दिली पाहिजे ज्ञानेश्वर तुकाराम विनोबा किंवा साने गुरुजी यांचे वाङ्मय म्हणजे मधाची पोळी त्यातला मध प्यावा नी अमर व्हावे त्याच्या उलट फळक्यांच्या कामुक कादंबऱ्या म्हणजे कोळ्याची जाळी त्यांची कला सुंदर पण वाचक त्यात अडकले की मेलेच वाङ्मय म्हणजे जीवनाचा अनुभव कलेचा विकास नव्हे मधमाशी मध कशी गोळा करते तिला हिंडावे लागते फुलाफुलांकडे जावे लागते मध हे सत्य आहे कल्पना नाही ते शोधावे तेव्हा मिळते पण कोळी काही हिंडत नाही तो बसल्या बसल्या जाळे विणतो त्याच्या तोंडातून तंतू निघतात कोळ्याचे जाळे म्हणजे निव्वळ कल्पना पुष्कळसे लेखक घरातच बसतात पुस्तके वाचतात आणि जाळी विणतात पण हे त्यांचे लेखन क्षणजीवी असते त्यात सत्य नसते जीवनाचा शोध नसतो वाङ्मयकारांनी जीवनाकडे जायला पाहिजे जीवनाचे संशोधन केले पाहिजे सेवेच्या कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये उडी घेतली पाहिजे साहित्यात जीवनाचा साक्षात्कार घडवायला पाहिजे जीवनाचा अनुभव असल्याखेरीज हे कसे होईल विनोबा आणि साने गुरुजी यांच्या साहित्यामध्ये तेज आहे त्यांचे कारण आधी ते सेवक आहेत अन मग साहित्यिक आजकाल साहित्याची आणि सेवेची फाळणी झालेली आहे म्हणून साहित्याचा अधपात झाला आहे हा कोण तर म्हणे कवी हा कोण तर म्हणे कादंबरी काय कार धंदा काय करता तर म्हणे नुसत्याच कविता अन कादंबऱ्या लिहितो पूर्वीचे संत हे काय नुसते साहित्यिक होते ते लोकसेवक होते नुसतेच कवित्व करावयाची तुकोबांना लाज वाटत होती ते देवाला दुःखाने म्हणाले देवा अजून मला पुरता अनुभव नाही मग मी काय नुसता कवी होऊ अन जगात माझे हसू करून घेऊ काय रे करू कवित्व काय नाही आता लाज मज भक्तराजे हसतील अनुभवाविन कोणतरी पाप रतेची संकल्प लाजवावे कबीराने नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद